नमस्कार, मी आकाश नितीन डावखरे, आय वन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या आसिफा हे प्रकरण देशभर प्रचंड गाजत असताना या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी संपूर्ण देशभरात उठाव होत असून जुन्नरमध्येही नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत. तसेच दोषींना फाशीची शिक्षा व्हावी या प्रकारचे निवेदन देखील जुन्नर तहसील कार्यालयात देण्यात आलेले आहेत. याच बातमीचा आढावा घेतला आहे आय वन न्यूजचे कार्यकारी संपादक अमोलजी गायकवाड यांनी. पाहूयात विस्ताराने. Thank you.
झुक रहा है सिर इस चमन का, झुक रहा है सर इस चमन का, बेटियां इस मुल्क की बेआबरू हो रही है। हो निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, आणि या जन्मभूमीमध्ये आज सर्वधर्मीय समाजाला या ठिकाणी महिलांवर जो अत्याचार होत आहे, जो मुलींवर अत्याचार होत आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी आवाज उठवण्यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे। माझ्यासमवेत या ठिकाणी मौलाना रिजवान साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। मौलाना साहेब काय सांगाल, देशामध्ये जे लहान मुले आहेत त्यांच्यावर अत्याचार होत आहे, देशाची परिस्थिती अतिशय भयानक आहे, काय सांगाल आपण? 2012 डिसेंबर में निर्भया के साथ जो मामला पेश आया था तो पूरा देश सड़कों पर उतरा था और बहुत उसको गंभीरता से सब लोगों ने लिया था। अब उसके बाद मैं ये देख रहा हूँ कि फिर से कई ऐसे प्रकार घड़े हैं, बलात्कार के, रेप के, और छोटी बच्चियों के साथ ये चीज़ होना, ये इंसानियत को शर्मिंदा करने वाली चीज़ है। और इसमें ये देखा गया कि पूरे हिंदुस्तान के आवाम को इसका दुख हुआ है और उन्होंने दर्द महसूस किया, और बगैर जात पात का और किसी मजहब और धर्म का ख्याल करते हुए सब लोग सड़कों पर उतरे हैं। ये बहुत अच्छी चीज़ है और ये एक हमारी जो गंगा जमनी जो तहजीब है जो हिंदुस्तान की, वो अभी ज़िंदा है और एक दूसरे का दर्द, चाहे हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, एक दूसरे का दर्द रखते हैं दिल में, ये इसका अच्छा सबूत है। तो आज का ये मोर्चा भी, ये मार्च भी हमारा इसी सिलसिले में है कि जम्मू कश्मीर कठुआ में जो 8 साल बच्ची आसिफा के साथ जो ज़्यादती हुई और उसकी हत्या कर दी गई, और उन्नाव में जो लड़की के साथ मामला हुआ है और उसके वडील को जो है उसके पिता को मार दिया गया वहाँ पर, तो इस तरह की घटनाएं रुकना चाहिए। ये अपील हम करेंगे कि इस पर कड़ी से कड़ी सज़ा लगाई जाए इस मार्च के ज़रिए। इसमें छोटी बच्चियाँ भी है, बच्चे है सब, और उम्र दराज शख्सियात भी इसमें शामिल है, मजहबी रहनुमा भी है, और हर धर्म के लोग इसमें मौजूद है, मुसलमान है, हिंदू है, सारे लोग इसमें मौजूद हैं। और ये एक इसके ज़रिए हम ये मैसेज देना चाहते हैं कि हर जगह से, जिस तरह से बेंगलुरु में, मुंबई में, और इसके अलावा उत्तर प्रदेश में, नागपुर में, हर तरफ से आवाज़ उठाई गई, तो हमने भी उनकी आवाज़ से आवाज़ मिलाई है। हम ये अपनी बात जो है तहसीलदार ऑफिस उनके ज़रिए जो है ऊपर तक पहुंचाना चाहते हैं, गवर्नमेंट तक, और ये मांग करते हैं, हम ये डिमांड करते हैं कि कड़ी से कड़ी सज़ा इस पर एक आयद की जाए, इसको और फास्ट ट्रैक बेंच पर लाकर इस पर जल्द अज जल्द फैसला लिया जाए। और ये जो मोर्चा हमारा मुख्य मोर्चा रहेगा, तो मैं लोगों से अपील करता हूँ कि इसमें खामोशी के साथ हमको यहाँ से चलना है, और फिर हम एक शिस्त में वहाँ पर तहसील के पास उनके पास जाके अपना निवेदन और अपनी डिमांड वहाँ पर रखेंगे, और हम उम्मीद करते हैं कि इस पर गंभीरता से वो गौर करके इसको आगे तक पहुँचाएंगे। निश्चितच मौलाना साहब ने ठिकाणी आपलं म्हणणं मांडलेलं आहे, हमारी तहजीब जिंदा है, हिंदी है हम वतन है, हिंदुस्तान हमारा, सर्व जाती धर्माचे लोक आज या मोर्चासाठी उपस्थित आहेत, परंतु आसिफा तुला न्याय मिळालाच पाहिजे, तुझे जे कातील आहेत, तुझे जे गुन्हेगार आहेत, त्या दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असं त्या ठिकाणी सर्व समाजाचं म्हणणं आहे। नगरसेवक अखिलभाई शेख माझ्यासमवेत आहेत, अखिलभाई काय सांगाल? दस्त तो दस्त है दरिया बिना छोड़े हमने, बहरे जुलमात में दौड़ा दिए घोड़े हमने, आज जो कश्मीर के बेटी के साथ में जो नाइंसाफी हुई है, जो अन्याय हुआ है, और ये जो जनता यहाँ पर जमी हुई है उसके साथ में इंसाफ मांगने के लिए जमा हुई है, ये जो पब्लिक है, ये जो जनता है, ये यहाँ पर जो हुक्मरान दिल्ली के अंदर बैठे हैं उसको गद्दी पे बिठाना भी जानती है और गद्दी से उतारना भी जानती है। ये जो जुल्म हुआ है आप लोगों ने देखा होगा, पूरी दुनिया में जो भी बादशाह है उन्होंने जिन बादशाहों ने अवाम के ऊपर जुल्म किया है उनकी बादशाहत तक भी यहाँ पर जिंदा नहीं रही है। मैं आप लोगों से, आप लोगों के माध्यम से और I1 न्यूज़ चैनल के माध्यम से ये मैसेज देना चाहता हूँ कि ये जो बेटी के साथ में नाइंसाफी हुई है हमें इंसाफ दिया जाए, हमारे साथ में इंसाफी की जाए। जय हिंद, जय महाराष्ट्र। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है, हिंदुस्तान हमारा, जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी डॉक्टर सविता फलके या उतरून या ठिकाणी आलेल्या आहेत। मॅडम, भारतामध्ये महिलांवर मुलींवर जे अत्याचार होत आहेत ते कुठेही थांबताना दिसत नाही आहेत, काय करायला पाहिजे? आज जी घटना घडलेली आहे, फक्त आपण एक आसिफा प्रकरण लक्षात न घेता आज जर रेकॉर्ड बघितलं तर भारतामध्ये दर मिनिटाला काही बलात्कार होत आहेत,
तर मी आज इथं उपस्थित आहे, एक महिला म्हणून उपस्थित आहे, मी एक आई म्हणून उपस्थित आहे. मी कुठल्याही जातीसाठी इथं आलेली नाही, मी कुठल्याही धर्मासाठी इथं आलेली नाही आहे. ठीक आहे, आज राबियावर झालेला प्रसंग आहे, उद्या दुसऱ्या एखाद्या जातीपातीच्या मुलीवर होऊ शकतो. तर मला असं म्हणायचं आहे की ह्याला तुम्ही राजकारणी वळण द्यायला नाही पाहिजे. म्हणजे ही कुठल्या जातीची मुलगी होती, कुठल्या धर्माची होती हा विषय नाही आहे. आज हिंदूवर झाला बलात्कार, उद्या मुस्लिमवर होतोय, परवा दुसऱ्या कोणत्या जातीवर होणार आहे. तर मला असं म्हणायचं आहे की ह्याला जातीपातीचं वळण न देता ती एक मुलगी होती, ती एका आईची मुलगी होती, ती एका बापाची जी होती, ती एका कुटुंबाची एक मुलगी होती, ती समाजाची पुढच्या विकासाची एक दिशा होती. तर असं आपण बघितलं पाहिजे. तर मी सर्व समस्त महिला भगिनींच्या वतीने निषेध व्यक्त करते. आणि मला अपेक्षा काय आहे, ती ह्यावर नेमकं काय घडलं पाहिजे. तर दुसरी गोष्ट की बलात्कारचे ह्या ज्या केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅक मध्ये घेतल्या जातात, परंतु फास्ट ट्रॅकमध्ये ही इतकी लेंदी प्रोसिजर आहे की वर्ष दोन वर्ष ते बलात्कार करणारे नराधम जे असतात तर ते जेलमध्ये का होईना खाऊन पिऊन सुखी असतात. तर माझं ह्या गव्हर्नमेंटला, ह्या न्यायव्यवस्थेला कळकळीची विनंती आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जशी शिक्षा व्हायची तर त्या शिक्षेच्या पद्धतीने समाजासमोर भर चौकामध्ये ह्या नराधमांना क्रूर शिक्षा व्हायला पाहिजे. दुसरी एक गोष्टी मला हे सांगणं आहे, समाजामध्ये माझे तरुण बांधव जे आहेत, आज आपण सांगतो की मुलींना तुम्ही सक्षम करा, मुलींना तुम्ही कराटे शिकवा. तर मला असं म्हणायचं की मुलींना देवाने बनवतानाच थोडंसं नाजूक बनवलेलं आहे. इथे उपस्थित सर्व जे बांधव उपस्थित आहेत, मला असं म्हणायचं आहे की मुली तर स्ट्रॉंग होणारच आहेत, परंतु तुम्ही सर्व बांधव म्हणजे तिचे बंधू आहात, तिचे भाऊ आहेत. आम्ही स्ट्रॉंग होऊ आणि आम्ही आमच्या बहिणींचं रक्षण करू, हा हेतू एक समाजापुढे मला आज मांडायचा आहे. तर याला जातीपातीचं वळण न देता आपण सर्व मिळून आसिफाला कसं न्याय मिळेल याचे प्रयत्न करू. धन्यवाद. निश्चितच अतिशय चांगली भूमिका या ठिकाणी सविता फुलके मॅडमनी मांडलेल्या आहेत. आपण या मोर्चाचा अपडेट घेत राहणार आहोत, पाहत राहा फक्त आय वन न्यूज. आजच्या या मुखमोर्चामध्ये जुन्नरचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष शामभाऊ पांडे हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. शंभव, देशाचं वातावरण अतिशय बदललेलं आहे. एकीकडे म्हणतात देश बदल रहा आहे, परंतु देशामध्ये बलात्काराच्या वारंवार घटना घडताना दिसत आहेत. ती निर्भया प्रकरण असो, कोपर्डीची घटना असो, उन्नाव असो किंवा आता कटोची घटना असो, काय वाटतं तुम्हाला? नाही, ह्या ज्या घटना आहेत ह्या सर्वस्वी माणुसकीला काय भासणाऱ्या ज्या घटना आहेत. आपला देश जर सर्वधर्म समाज धारणेने वागतो तेव्हा खऱ्या अर्थाने महिला कुठल्या असू, कुठल्या धर्माची असू, महिलेला एक वेगळे स्थान आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि अशा ज्या घटना होत आहेत ह्या कुठल्या, ह्या खऱ्या अर्थाने माणुसकीला काय भासणारी, ही एक विकृती फार मोठी समाजामध्ये प्रमाणात मोठा वाढत चाललेला आहे. आज काश्मीरमध्ये हा जो प्रकार घडलेला आहे, आज सगळ्या बांधवांनी आपला हा जो मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे, ती लहान शिमुरडी तिचे काही जगामध्ये आता आलेले असताना अशा देखील अशा घटना जेव्हा होत आहेत तर खऱ्या अर्थाने ह्या आपल्याला फार विचार करणारी गोष्ट आहे. योगायोगाने असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी आपली आहे आणि या ठिकाणी आमच्या सर्व बांधवांनी या ठिकाणी मुखमोर्चाचं आयोजन केलेलं आहे. शहराचा प्रथम नागरिक आहे त्यांनी मी 100% या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आणि या चांगल्या गोष्टीला माझा 100% पाठिंबा ठिकाणी राहणार आहे. कारण ही घटना होणं ही आपल्या भारत देशाला, ही आपल्या मातृभूमीला एक संपूर्णपणे काय फासणारी अशी घटना आहे. आणि ह्या घटनेचं म्हणजे मातृभूमीचं दुःख नसतं पण तो का सोकवतो. आज ह्या घटनेचा निषेध ह्या करण्यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये मोर्चा काढणार आहेत, तहसीलदारामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं जाईल, मग कुठंतरी या घटनेची दखल घेतली गेली आणि त्याचे भरम्याचे पडसाद उमटत आहेत अशा पद्धतीची धारणा ह्या शिवजन्मभूमी जेव्हा महाराष्ट्रामध्ये जाईल तर निश्चितच शासनाला या गोष्टीवरती मी प्रखंड चांगल्या प्रकारे दखल या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि त्या ज्या मुलीला किंवा येणाऱ्या अशा ज्या कुठल्या घटनेत ह्या गोष्टीने चाप बसेल या ठिकाणी आणि त्या मुलीला 100% न्याय मिळण्याचा आपण एक छोटासा आपलं आपली जेवढी कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे प्रामाणिकपणे प्रयत्न करू. एकीकडे आसिफाला न्याय मिळावा म्हणून सर्व समाज या ठिकाणी मोर्चा काढतोय, परंतु निर्लज्जतेचा कळस म्हणावा लागेल. आरोपींच्या समर्थनार्थ सुद्धा काश्मीरमध्ये काही जणांनी, ते धर्मांध असतील काय असतील, त्यांनी सुद्धा मोर्चे काढले, त्या बाबतीत काय सांगाल? नाही, काश्मीर हे जे विषय ना अमोलजी, हा फार भारतीय लेवलचा फार मोठा विषय आहे. पण मुळात तिथल्या लोकांची मानसिकता जी आहे एक लक्षामध्ये घ्या. आज इथे सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत, तिथलंही मुस्लिम मुस्लिम आहे, इथलं इथलं मुस्लिम आमच्या पद्धतीचं आहे. परंतु जे लोकांची धारणा ही मातृभूमीशी निगडीत असते त्या लोकांना काश्मीरमध्ये लोकांना हे कळत नाही. आणि आज मी तिला अशी परिस्थिती झालेली आहे की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असताना देखील त्या लोकांच्या ह्या धारणेमधनं संपूर्णपणे काही ठिकाणी समाजबंधन होण्याचं काम होतं, काही ठिकाणी अशा पद्धतीचं काम होतं. परंतु हे करणारे आता तुमचे मंडळी आहेत ना, निषेधामध्ये मोर्चा काढणारे पण आहेत. काश्मीरमध्ये काय होतं हा विषय खूप मोठ्या लेवलचा आहे, त्याचा विषय तो फार निर्लज्जतेकडे जायला. परंतु आसिफाच्या
जे मारेकरी आहेत ज्यांनी बलात्कार आसिफावर केलाय त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस नाहीये का? दुर्दैव आहे लोकशाहीचं असलं फार मोठे, हे फार मोठं दुर्दैव आहे की अशा लोक मोर्चा काढतात समर्थनार्थ. या घटनेचा मी तमाम उपस्थितांच्या वतीने जाहीर निषेध करतो की अशा विकृतीच्या बाबतीमध्ये समर्थनार्थ लोक मोर्चा काढतात हे निश्चितच निंदनीय अशी गोष्ट आहे. परंतु आमच्या शहरामध्ये ही जी आता मोर्चा काढलेला आहे याची देखील गंभीरतेने देखील आय वन न्यूज आज मी जिल्हा घेत आहे. याचं देखील मी आय वन न्यूजच्या माध्यमातून अभिनंदन करतो, कौतुक करतो की जे चांगलं आहे त्या चांगल्या चांगलं म्हणण्याची ताकद देखील आय वन न्यूजच्या आमच्या माध्यमातून तमाम जुन्नर शहरवासियांना देखील आज कळत आहे काय काय नाही ते. निश्चितच नगराध्यक्ष शामभाऊ पांडे अतिशय स्पष्टपणे त्यांनी आपल्या या ठिकाणी मत मांडलेलं आहे. आसिफाचे जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. जुन्नर शहरातील सर्व नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं शामभाऊ पांडे यांचं मत आहे. आज हम यहाँ पर जुन्नर में खामोश मोर्चा इसलिए निकाले हैं कि जम्मू कश्मीर के कठुआ में एक 8 साल बच्ची आसिफा के साथ एक ऐसा व्यवहार किया गया, ऐसी हरकत की गई जो सारे इंसानों को शर्मसार करने वाली है. और ऐसी घटना घटी है जिसको हम मुंह से बयान भी नहीं कर सकते. 8 साल बच्ची के साथ बलात्कार, फिर उसका हत्या, और हत्या करने के बाद फिर उसकी लाश, उसकी डेड बॉडी को जंगल में फेंक दिया गया. ऐसा अत्याचार कभी भी नहीं हुआ है और इसीलिए हमने यहाँ पर मोर्चा निकाला. इसी तरह उत्तर प्रदेश के उन्नाव जिले के अंदर लड़की के साथ बलात्कार किया गया और उसके एहतजाज करने पर उसके बाप को जान से मार दिया गया. हम ये समझते हैं ये देश के अंदर क्या चला है, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा दिया जा रहा है. यहाँ तो बेटी की जान सुरक्षित नहीं है, बेटी की जान की हिफाजत नहीं की जा रही है. हम नरेंद्र मोदी वजीर आजम से ये मुतालबा करते हैं कि वजीर आजम साहब पहले हमारी बेटियों की जान तो बचाओ, पढ़ाने की बात तो दूर की बात है, पहले जान की हिफाजत करो. और चाहे मुस्लिम हो, हिंदू हो, सिख हो, ईसाई हो, बेटी बेटी होती है. जिस घर में बेटी होती है उस घर में अल्लाह की रहमत होती है. हमारी बेटी हमारी जान है, हमारी जान से ज्यादा अजीज है. इसलिए हम हिंदुस्तान के वजीर आजम से और हम हिंदुस्तान के संविधान से और तमाम अदालतों से ये मुतालबा करते हैं कि जिन लोगों ने ऐसी हरकत की है उनको जल्द से जल्द सजा दी जाए. और तमाम हिंदुस्तान के चाहे हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, सबका एक ही कहना है कि जो बलात्कारी है उनको फांसी की सजा दी जाए, फांसी की सजा दी जाए, फांसी की सजा दी जाए. ये जो लड़की अत्याचार है वो बंद होना मांगता, वो जो उन्हें हिसाब मिलना मांगता, जो आसिफा पे हुआ है वो उसके कातिलों को सजा फांसी मिलना, ऐसा नहीं होना चाहिए. कठुआ येथील 8 वर्षीय मुलीवर जे कृत्य झालं त्या संदर्भात जुन्नर शहरमधील सर्व नागरिकांनी जे एक शांततेत मोर्चा काढलेला आहे त्याचं निवेदन मी प्रशासनाच्या वतीनं स्वीकारलेलं आहे. आणि आपल्या सर्वांच्या ज्या काही त्याच्यातून व्यक्त झालेल्या भावना आहेत त्या तात्काळ आम्ही शासनाकडे पोहोचवत आहोत. धन्यवाद. आज जी घटना घडली आहे ती अतिशय लज्जास्पद आणि इतक्या दिवसानंतर त्याचं एफ आर आय दर्ज केलं गेलं. का म्हणून असं होतं आपल्या देशात, का मुलींसाठी असे हे कायदे कडक नाहीत, कायदे कडकच झाले पाहिजेत. आज दुबईमध्ये जी शिक्षा दिली ती सगळ्यांनी क्लिप बघितली असेल की त्याला भर रस्त्यात गोळी मारली, वेशीवर टांगले. तर तशी कायदे आपल्याकडे सक्षम व्हायला पाहिजे. त्या फाशी फाशी नाही, ऑन दी स्पॉट डेड पाहिजे त्याला. त्याच्यासाठी तुम्ही स्पेशल टीम नेमा, मोदीजींपर्यंत हा निर्णय पोहोचवा. आपण जो मोर्चा काढला आहे हे व्हॉट्सअपवर मेसेज जात आहेत, हे फोटो काढतायत, हे कशासाठी करतोय आपण की हा मेसेज मोदीजींपर्यंत जायला पाहिजे आणि कायदा सक्षम व्हायला पाहिजे. तुम्ही एक टीम नेमा की त्या टीमला तो गुन्हा सक्षम झाल्यावर डायरेक्ट गोळी घाला, नाहीतर काहीतरी कडक कारवाई करा. का होत नाही आपल्या देशात असं? आज मुलींनी परत हत्या सुरू होतील, निर्गुण स्त्रीभ्रूण हत्या परत सुरू होईल. बायका मुलींना जन्म देणार नाही की आपल्या मुलींबरोबर असं होतंय. कोणतीही मुली असो त्याच्यात जात नाही, भेद नाही, काही नाही. का जातीभेद काहीच नाहीये. किती लहान मुली होती ती, का त्यांनी असं केलं? आपल्याला घेण्यासारखी गोष्ट आहे की काहीतरी कायदा कडक झालाच पाहिजे, कायदा कडक झालाच पाहिजे. ही बातमी कायद्यांच्या सगळ्या यांच्या पोहोचलीच पाहिजे, पोलिसांपर्यंत मोदींपर्यंत पोहोचलीच पाहिजे की मुलींना न्याय, ह्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. आज श्रद्धा झाली, नंतर दिल्लीत हत्याकांड झाले, किती लहान लहान 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहेत. का होत आहेत? ही माणसांसाठी सुद्धा लज्जास्पद गोष्ट आहे की आपल्याच मुलीवर आपण बलात्कार करतोय. काही व्हायला पाहिजे यासाठी अगदी सक्षम कायदा व्हायला पाहिजे की ऑन द स्पॉट डेड, नाही तर ऑन द स्पॉट फाशी. काहीतरी व्हायलाच पाहिजे. दुबई देशात किती किती कडक काय
कायदे आहेत, मग आपल्या मुलींसाठी का कायदे नाहीत? का नाहीत आपल्या मुलींसाठी कडक कायदा? याच्यासाठी कायदा, त्याच्यासाठी कायदा, मग आपल्या मुलींसाठी पण कायदा झालाच पाहिजे आणि ही न्यूज मोदीपर्यंत गेलीच पाहिजे अशी माझी अगदी कळकळी राजमाता जिजाऊ मंचाच्या वतीने अगदी कळकळीची विनंती आहे की ह्यासाठी काहीतरी न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठी, त्या मुलीच्या पाठीशी आसिफाला जस्टिस मिळालाच हवाय, कारण आज आपल्या प्रत्येकाच्या घरात एक नाही दोन दोन मुली पाहतोय, आपण सगळीकडे मुली पाहतोय. आज आपल्या घरातनं जर आपण सुरुवात केली तर तिच्यापर्यंत पोचू आणि आसिफाच्या मागे किंवा जी पीडित आहे तिच्या मागे आपण वडील आईकीच्या नात्याने उभं राहून सहानुभूतीही दिलीच पाहिजे आणि एकत्र येऊन तिला न्याय मिळावा. शेवटी ज्यांनीही कर्म केले त्याला जात धर्म नसतो, ज्यांनी कर्म केली आहे त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे. जाती धर्माच्या आड लपण्यात काहीही अर्थ नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन भांडणे आणि त्याच्यासाठी जर तुम्ही आज जुन्नरमध्ये केले तर आज स्टेटमध्ये होईल, मग भारतात होईल, जेणेकरून हा जनसलाप सगळीकडे उठेल आणि सगळ्यांना एक न्यायाची बाजू मिळेल. ह्याला कुठल्याही प्रकारचा जाती धर्मेचा कुठलाही विषय नाही आहे, हा लोकांनी लक्षात घ्यावा. आणि सगळ्यांनी भारतीय एकत्र म्हणून आहेत आणि आपल्या मुलीवरती अत्याचार झाला आहे म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपल्या घरात होण्याची वाट बघू नका आणि मोर्चाला सामील झालात ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मोर्चाची प्रेझेंटी वाढवायला आलात. स्वतः काहीतरी करायचं ह्याच्या हिशोबाने मोर्चात या. आज जो आसिफा पे जो जुल्म हुआ है वो होनी नहीं मांगता. आज हर एक लड़की को डर लग रहा है कि मैं बाहर निकलूँ या नहीं निकलूँ. आज हर एक माँ बाप सोचते अपने बच्चे को कॉलेज में भेजूँ या नहीं भेजूँ. क्यों तो हर एक के घर में एक लड़की है और लड़की को इंसाफ जो आसिफा को हुआ है आज वो उसको इंसाफ मिल नहीं मांगता. मुस्लिम शरीयत के हिसाब से एक तभी कायदा इस इंडिया में आने मांगता दुबई के जैसा कि जिसने ये करा है उसको ऑन द स्पॉट वहीं पर फांसी होने मांगता. आज आसिफा जैसे हर एक लड़के हर एक के घर में है, इसलिए मेरे बिनती है सबसे और उन लोगों से मेरी गुजारिश है कि कोई भी लड़की अकेली रास्ते से चले तो उसके लिए हम पीछे है ऐसा बोलना चाहिए और उसको आगे बढ़ावा देना चाहिए कि ताकि वो डर न सके. जुन्नर में भी हर एक लड़की बाहर निकलती है तो डरना नहीं चाहिए, इसलिए उसके लिए बहुत ज़रूरी है, उसको प्रोटेक्शन देना ज़रूरी है. उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो, जी घटना घडलेली आहे आसिफाच्या बाबतीत, जी घटना घडली ती खरं तर मानवतेला अतिशय कलंक आहे. ह्या मोर्चाचं व्हॉट्सअपच्याद्वारे नियोजन झालं. खरं तर मला असं वाटलं होतं, मी जुन्नर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आहे, मला असं वाटलं होतं की जुन्नर शहरातल्या किमान 100-150 महिला घराच्या बाहेर पडतील, परंतु महिला पण झोपलेल्या आहेत. प्रत्येक महिलेला वाटलं पाहिजे होतं की आसिफा ही आपली मुलगी आहे. प्रत्येक महिलेला वाटलं पाहिजे होतं आसिफा ही आपली मुलगी आहे आणि आपली मुलगी म्हणून तिला न्याय मिळण्यासाठी जुन्नर शहरातल्या प्रत्येक बाईने घराच्या बाहेर पडणं आज खरं गरजेचं होतं. तरी पण आसिफा ही कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे, कुठल्या पक्षाची याच्याशी काही घेणं नाही. आसिफा एक मुलगी म्हणून तिला न्याय मिळण्यासाठी मी रात्री आमच्या राजमाताच्या सगळ्या महिलांना आवाहन केलं, आमचं जो कार्यकारी मंडळ आहे आणि मला वाटतं सगळ्या राजमाताची टीम, की त्यांना मी सांगितलं आसिफा ही कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे याच्याशी आपल्याला घेणं नाही. आसिफा ही एक मुलगी आहे आणि तिला न्याय देण्यासाठी आपल्याला उद्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर सगळ्यांनी, बऱ्याच जणांनी सांगितलं, मोदींपर्यंत राखीनी पण सांगितलं, मोदींपर्यंत हा निरोप गेला पाहिजे. आणि मी तर त्या मोदी सरकारला एक आवाहन करील की तुम्ही घटनेमध्ये बाकीची जी लुडबुड करताय ना, घटना बदलायचं जे वेगळे जे प्लॅन करताय ना, त्याच्यापेक्षा तुम्ही महिलांवर अत्याचारांसाठीची, मी तर बाबासाहेबांची मुलगी आहे, माझ्या बापाने कायदा लिहिलाय, तरी पण आता भारतामध्ये ही जी विध्वंसक प्रवृत्ती वाढत चालली महिलांच्या बाबतीत, त्याच्यासाठी ते मोदींना मी असं सांगेन की हा कायदा तुम्ही नक्कीच बदला. दुबईमध्ये जसं गोळ्या घालून ठार मारतात ना, तसं यांना ऑन द स्पॉट ठार मारलं पाहिजे. हा पण ऑन द स्पॉट गोळ्या घाला, ऑन द स्पॉट फाशी द्या आणि खऱ्या अर्थाने ह्या प्रवृत्तींना आळा घाला, एवढंच मी ह्या निमित्ताने सांगेल. तुम्ही सगळेजण आलात, शांततेत मोर्चा काढलात, तुमचं सगळ्यांचं मी आभार पण मानते. आणि इथून पुढे जुन्नरच्या महिलांना मी एक आवाहन करते की एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्यानंतर ती आपली मुलगी आहे, आपली बहीण आहे, आपली आई आहे असं समजून घराच्या बाहेर पडा. आणि आणखीन एक आवाहन करते की प्रत्येक बाईने आपल्या मुलीला असं काही बनवा की तिने 3-4 पुरुषांना लोळवलं पाहिजे. ती नाजूक आहे, ती हलकी आहे, ती एकदम कौतुकी आहे असं करू नका, तर तिला असं सक्षम बनवा. कराटे शिक्षण द्या किंवा काय जे त्यांना कडक बनवता येईल असं बनवा की जेणेकरून ती दोन हात पुरुषाशी किंवा पुरुषाशी म्हणण्यापेक्षा
त्यापेक्षा अशा वाईट प्रवृत्ती वाल्यांशी ती दोन हात करेन असं प्रत्येक बाईंनी मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. एवढंच मी थांबते, धन्यवाद. मोर्चे में जो भी शामिल हो गए हैं ये कोई एक मजहब का मोर्चा नहीं था, ये सब धर्म का मोर्चा था और एक इंसानियत का मोर्चा था. जो कुछ भी आज मोर्चे के इसमें हुआ है, मैं चाहती हूँ कि आसिफा को न्याय मिले और जो भी मेरे माँ बहनों ने यहाँ बोले हैं वो मोदी के कानों तक जाए और उसने इसके ऊपर कुछ सक्षम कदम उठाए, यही चाहती हूँ. और आने वाले सब जो भी मोर्चे में शामिल हुए हैं उनका मैं तहे दिल से इस्तकबाल करती हूँ, आभार मानती हूँ. और मोर्चा ख़त्म हो गया और एकदम शांति से बिना तकलीफ से मोर्चा ख़त्म हो गया, इसलिए मैं आप सबका शुक्रिया अदा करती हूँ. बार बार शुक्रिया आई वन न्यूज़ का शुक्रिया अदा करती हूँ. और जितने भी आए हैं यहाँ, छोटे बच्चे से लेके बड़े तक के, उनका मैं शुक्रिया अदा करती हूँ. बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद. भारतीय जनता पक्षाच्या जुन्नर शहर अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष सादिकभाई शेख हे सुद्धा आपल्या समवेत आहेत. सादिकभाई, या मोर्चा संदर्भात काय सांगाल? ये जो भी हुआ है ये गलत हुआ है, इसका नरेंद्र मोदी साहब ने भी निषेध किया है. उनको जो भी ये रहेगा उसको सज़ा मिलने वाली है. नहीं, जो भी होगा, जो गलत रहेगा उसके ऊपर निश्चित कार्रवाई हो जाएंगी. और ये जो जुलूस निकला ये कोई जात पात हिंदू मुस्लिम इसका नहीं है, कोई राष्ट्रवादी भाजपा सेना ये पक्ष का जुलूस नहीं था, ये सब अन्याय के विरुद्ध जुलूस था. निश्चितच न्यायासाठीच हा आजचा मोर्चा होता असं सादिकभाई म्हणतात. अमजदभाई माझ्या समवेत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. अमजदभाई, काय सांगाल आजच्या मोर्चाबाबत? हे जे झालेलं आहे कठुआकांड काश्मीरमध्ये, हे काश्मीर असो, उन्नाव असो किंवा गुजरात असो, असा कुठेही झाला नाही पाहिजे. आणि मी सर्व भारतीय हिंदू मुस्लिम सिख ईसाई सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि यांना कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे आणि फाशी झाली पाहिजे आणि शरीयत सारखा कायदा आपल्या भारतामध्येही लागू करायला पाहिजे. या बाबतीत अतिशय कठोर कायदा केला पाहिजे, शरीयत सारखा कायदा केला पाहिजे, आरोपींना त्या कायद्याचा धाक बसला पाहिजे असं अमजदभाईंचं म्हणणं आहे. वाजिदभाई सुद्धा आपल्या समवेत आहेत. वाजिदभाई, तुम्ही सर्व युवक मंडळींनी या मोर्चाचं नियोजन केलं, अतिशय अल्प कालावधीत तुम्ही अतिशय योग्य असा निर्णय घेतला या मोर्चाच्या संदर्भात, मोर्चाला त्या प्रकारचा प्रतिसाद सुद्धा मिळाला, काय सांगाल तुम्ही? पहिले तो मैं मेरे सभी साथियों का, इसाक भाई का, रिजवान भाई का, सभी का शुक्रिया अदा करता हूँ कि इन्होंने ये मौके पे मुझे मदद की. जहीरू भाई ने ये प्रोग्राम के लिए ज़्यादा मेहनत की. रात को 4 बजे तक के इसका नियोजन हुआ, सभी को दावत दी गई और इसी दावत पर लब्बैक कहते हुए सभी जुन्नर के निवासी हिंदू मुस्लिम सभी लोग आए. मैं सभी का शुक्रिया अदा करता हूँ. या मोर्चाचे एक संयोजक इसाक भाई कागदी सुद्धा आपल्या समवेत आहेत. इसाक भाई, काय सांगाल या मोर्चा संदर्भात? आगे आगे हे घटना झालेली अतिशय निंदनीय आहे. राजसाहेब ठाकरे यांनी उद्याच्या भाषणात सांगितलेलं आहे का भारतामध्ये शर्यत कायदा लागू व्हायला पाहिजे, तर कमीत कमी बलात्कार प्रकरणी तरी शर्यत कायदा लागू व्हायला पाहिजे, हे आमची सरकारकडे अपेक्षा आहे. प्रमुख मागणी आमची अशी आहे का शर्यत कायदा लागू व्हावा. आमचे एक पत्रकार मित्र अश्वाक भाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अश्वाक भाई, या मोर्चा संदर्भात काय सांगाल? मुळात देशभरात ज्या काही घटना आता घडत आहेत, म्हणजे याआधी कोपर्डी असेल त्याचप्रमाणे देशभरात निर्भया प्रकरण असेल, ही प्रकरणं घडत आहे आणि या ठिकाणी जे काही सत्ताधारी पक्ष आहे ते एकंदरीत शांत बसलेले आहेत. मुळात या सर्व प्रकरणावर कानाडोळा केला जातो की काय अशी एक मानसिकता यांच्याकडे होत चाललेली आहे. त्याच्यामुळे प्रामुख्याने या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी सर्वजण रस्त्यावर उतरत आहेत आणि सत्ताधारी पक्ष त्याच्याकडे कानाडोळा करतो आहे. तर या सर्व प्रकरणाचा निषेध आपण तो केलाच पाहिजे, पण त्याचबरोबर शासन पातळीवर, न्यायालय पातळीवर किंवा या जे काही कायदे आहे त्या कायदेशीर पातळीवर या सर्वांना लवकरात लवकर शासन व्हायला पाहिजे. ही जी काही केस आत्ता त्यांच्यावर दाखल करायला उशीर केला गेला, त्याचप्रमाणे ही जी काही केस आता दाखल केली गेलेली आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली गेली पाहिजे आणि लवकरात लवकर यांना शासन कसं होईल. आणि जर यांना शासन झालं नाही तर ही सगळी सगळी मोकाट मंडळी आहेत त्यांना याचं काही भय राहणार नाही आणि त्याच्यामुळे कायदा आपल्याकडे तकलद होतो आहे का काय, तर अशी एक भावना सर्व हे जे काही गुंड प्रवृत्तीची मंडळी आहे त्यांच्यामध्ये होत चाललेलं आहे. त्याच्यामुळं कायद्याचं भय कोणाला राहिलेलं नाही, ते कायद्याचं भय सर्वांमध्ये तयार व्हायला पाहिजे आणि त्यासाठी शासन पातळीवर प्रत्येकाने शासन पातळीवर सर्वांनीच हा कायदा अधिक कठोर कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे. आता या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातल्या ज्या काही संस्था आहेत, मग इत्तेदा मुवमेंट असेल, त्याचप्रमाणे युवा शक्ती फाउंडेशन असेल, त्याचप्रमाणे जिजामाता महिला मंच असेल,
त्याचबरोबर या ठिकाणी तनिष्का गट असेल किंवा या तमाम जुन्नर तालुक्यातल्या महिला मंडळ असतील यांनी याला पाठिंबा दर्शवला आणि हा एक चांगला मोर्चा या ठिकाणी केला. तर या अशा प्रकारचे मोर्चे जर प्रत्येक ठिकाणी जर निघाले तर त्या ठिकाणी या प्रेशर एक सरकारवर तयार होईल आणि त्या माध्यमातून या सर्व महिलांना न्याय या ठिकाणी मिळेल. हेडलाईन असो, उन्नाव असो किंवा आत्ताची घटना असो, प्रत्येक ठिकाणी अत्याचाराला बळी पडते ती स्त्री, एक छोटी मुलगी. कुठेतरी मानसिक विकृती समाजामध्ये निर्माण होताना दिसत आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण ह्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. ॲडव्होकेट तय्य पठाण माझ्यासमोर येत आहेत. वकील साहेब, काय केलं पाहिजे या संदर्भात? संविधानाने पाहिले तर प्रत्येक माणसाला अधिकार दिलेले आहे. आपण पाहिलं का संविधान म्हणतो महिलांना पुरुषांना समान हक्क, पण तरीसुद्धा आपल्या भारत देशामध्ये महिलांवर वेगवेगळे अत्याचार होत आहेत. कायद्यात पाहिले तर तरतुदी खूप आहे कायद्यामध्ये महिलांच्या संरक्षणाबाबत, परंतु स्पीडी कोर्ट व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे स्पीडी कोर्ट पाहिजे, लवकरात न्याय व्हायला पाहिजे. तो आपल्या देशात होत नाही आहे, कारण जेव्हा कोर्टात केस जाते, चार्जशीट येते, त्याच्यानंतर जे केसेस चालतात त्याला खूप उशीर लागतो. पुरावा होणे, सगळ्या गोष्टी होणे, त्याच्यामध्ये वेळ जातो. त्यामुळे स्पेशल ह्या ज्या केसेस असतात, स्पेशल कोर्ट अपॉइंटमेंट झालेली आहे, पण तरीसुद्धा लवकर न्याय मिळत नाही आहे. आणि न्याय होण्यासाठीच अशा केसेस ज्या होतात, जसा कठुआ झाला, उन्नाव झाला किंवा सुरतमध्ये ज्या गोष्टी होत घडतात, म्हणजे अल्पवयीन मुलीवर बलात्कार जो घडतो त्याबाबत आपण कायदा जर पाहिलं तर चांगले कोर्ट, म्हणजे स्पेशल कोर्ट अपॉइंट होणे पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्पीडी ट्रायल व्हायला पाहिजे. आणि शक्यतो आपण जाईल बलात्कारामध्ये फाशी शिक्षा ही होणेच गरजेचं आहे, त्यामध्ये कायदा दुरुस्ती होणे गरजेचं आहे, फाशी शिक्षा होणे गरजेचं आहे. वास्तविक आपण पाहतो की ह्या ज्या घटना आहेत ह्याच्यात पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी स्वतः दक्षता घेऊन त्या प्रकारचे गंभीर गुन्हे आरोपींवर दाखल केले गेले पाहिजेत. परंतु नागरिकांना त्या संदर्भात आवाज उठून मोर्चे काढून आरोपींना अटक करा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करा अशी मागणी करावी लागते. यासारखं दुर्दैव कोणतं असू शकतं? ते मोठं दुर्दैव आहे ते. आणि कसं आहे, आता आपण जर जो तपास जो होतो पोलिसांमार्फत, आता असे जे गुन्हे होतात त्याच्यात कोणताही विटनेस नसतो, त्यामुळे फॉरेन्सिक लॅबपासून ज्या टेस्टिंग जे होतात त्याच्यामध्ये पण दुरुस्त्या होणे खूप गरजेचं आहे, कारण सी ए रुपये येणे, फॉरेन्सिक लॅब असणे यालाही खूप उशीर लागतो. त्यामुळे फॉरेन्सिक लॅब जे आपण पाहिलं म्हणजे भारताच्या बाहेर कशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास होतो, त्या प्रकारे तपास आपल्या भारतामध्ये होत नाही आहे. आणि त्यामुळे त्याचा बेनिफिट हे जे आरोपींना भेटतो, आणि खूप अशा केसेस होतात ज्याच्यामुळे त्या बेनिफिट ऑफ सी ए रिपोर्टचा जो असतो, मेडिकल रिपोर्ट जे असतात, त्या ग्राउंडवरती खूप केसेस सुटल्या जातात. कारण आपण जर पाहिलं ह्या केसेस जे होतात याच्यामध्ये पुरावा कोणताही प्रकारचा कोर्टामध्ये न निष्पन्न न झाल्यामुळेच खूप केसेस अशा प्रकारे सुटल्या जातात. हे पाहिलंच एक दुर्दैव आहे आपल्या या गोष्टीचं, कारण भारतामध्ये त्या प्रकारचे म्हणजे इव्हिडन्स जो आहे, फॉरेन्सिक इव्हिडन्स, तो येत नाही. आज जुन्नर शहरात हटाव येथे झालेल्या घटनेबाबत सर्व धर्माच्या लोकांनी व सर्व लोकांनी व सर्व जुन्नर शहराच्या युवकांनी व आम्ही सर्वांनी जे मोर्चाचं नियोजन केलं व त्या अतिरिक्त निषेध मोर्चा व्यक्त केला त्याबद्दल आणि त्याची दखल आयवन न्यूजने आमची घेतली त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व या घटनेचा निषेध केला याबद्दल मी आयवन न्यूजला आभार व्यक्त करतो का त्यांनी आमची ही दखल घेतली व ही दखल आमची तुम्ही वरपर्यंत पोचवली. ही जुन्नर शहराच्या वतीने तुम्हाला आम्ही यांची एक विनंती आहे, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इकडे आले, त्यांचे हार्दिक अभिनंदन. जुन्नर शहरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव आणि भगिनी यांनी एकत्रित जो मोर्चा काढलेला आहे आसिफाच्या केसच्या संदर्भात, त्याचं निवेदन माननीय नायब तहसीलदार दुधे मॅडमने स्वीकारलेलं आहे. आम्हाला पण निवेदन दिलेलं आहे, आम्ही आमच्या वरिष्ठांमार्फत आपल्या भावना आम्ही कळवत आहोत, आपल्या भावनाची आम्ही कदर करतो आणि सर्वांनी शांततेत मुकमोर्चा आणला त्याच्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे आणि इथं शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी आपण जे सहकार्य केले त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. आणि कृपया एक आव्हान करतो की घरी जाताना तरुण नवयुवक यांनी शांततेत आपल्या घरी जावेत, शासन त्यांच्या स्तरावर याची नक्कीच पुढे चौकशी करतील, आपले निवेदन आम्ही पाठवत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जम्मू काश्मीरमधील कठुआ, त्याचप्रमाणे उन्नाव या ठिकाणच्या
मानवतेला शर्मसार करणाऱ्या घटना घडल्या, या घटनांच्या निषेधार्थ त्या ठिकाणी सर्व धर्मियांच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं. ही केवळ एका मुलीची हत्या नव्हती तर ही मानवतेची हत्या होती असं त्या ठिकाणी सर्वांचं म्हणणं होतं. आसिफाला न्याय मिळालाच पाहिजे, आसिफा हम शर्मिंदा आहे, तुम्हारे कातिल अभी तक जिंदा आहे, अशीच भावना या ठिकाणी सर्व नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. आसिफाला न्याय नक्कीच मिळालाच पाहिजे असं सर्वांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन राजेश आंबलेसह अमोल गायकवाड, आय वन न्यूज, जुन्नर.